Kylancer. The number of comparisons required to sort 5 numbers in ascending order using vowel sort. किती number of comparison करावे लागतील जर आपल्याकडे 5 numbers असतील तर using bubble sort सांगा 7 6 10 का 5. इथे आपले येणार आहेत number of comparison 10. कसं तर n is equal to n minus 1 divided by 2 हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. n काय आपल्याकडे 5 5 minus 1 divided by 2 म्हणजे इथे येईल तुमचं आंसर येईल तुमचं इथे 10. कळालं का इथे 10 कसं आलंय? नंबर ऑफ कंपॅरिझन्स विचारलंय. कळालंय सगळ्यांना? कळालंय? रिप्लाय द्या हो नाही. कळालंय हे? आता नेक्स्ट टाइम कॉम्प्लेक्सिटी फॉर बबल सॉर्ट. ही एकदम सोपं आहे, हे सगळ्यांनाच यायला पाहिजे. टाइम कॉम्प्लेक्सिटी फॉर बबल सॉर्ट. करेक्ट, टाइम कॉम्प्लेक्सिटी फॉर बबल सॉर्ट इज बिग ओ एन स्क्वेअर. त्याच्यानंतर नेक्स्ट आता पुढचा क्वेश्चन बघा. इन डब्ली लिंक लिस्ट, म्हणजे डब्ली लिंक लिस्ट मध्ये काय असणार आहे? अ पॉइंटर इज मेंटेन टू स्टोअर बोथ नेक्स्ट अँड प्रिव्हियस नोड. टू पॉइंटर्स आर मेंटेन टू स्टोअर नेक्स्ट अँड प्रिव्हियस नोड. सी ऑप्शन, अ पॉइंटर टू सेल्फ मेंटेन फॉर इच नोड. नन ऑफ द अबव. मग डब्ली इन डब्ली लिंक लिस्ट मध्ये नक्की यातलं काय होतं? करेक्ट प्रेम? करेक्ट सृष्टी? सगळ्यांनी मला रिप्लाय द्या. काय येणार आहे वैष्णवी, वृषाली, वरुण? काय येणार आहे याचा आन्सर? करेक्ट वरुण, बी. श्रुती करेक्ट, बी. इथे आपल्याकडे आपण दोन पॉइंटर इथे पण लिहिले नेक्स्ट अँड प्रिव्हियस, पण इथे लिहिले पॉइंटर, आणि इथे आपल्याला ऍक्च्युअली किती लागतात? टू पॉइंटर्स लागतात. येते लक्षात? त्यामुळे याचा करेक्ट ऑप्शन असणार आहे बी. त्यामुळे आन्सर देताना व्यवस्थित कम्प्लीट क्वेश्चन वाचूनच आन्सर द्यायचंय. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. द ऍडव्हान्टेज ऑफ डॅश डॅश इज द वे ऑफ सॉरी इज द ऍडव्हान्टेज ऑफ इथे एम टी ए हे आपल्याला फील करायचंय. इज दॅट दे सॉल्व द प्रॉब्लेम इज सिक्वेन्शियल स्टोरेज रिप्रेझेंट बट डिसएडव्हान्टेज इन सिक्वेन्शियल लिस्ट. यातलं काय आपलं सिक्वेन्शियल स्टोरेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो? यातलं कुठली लिस्ट? लिंक लिस्ट, ट्री का क्यू? करेक्ट, याचा आपला आन्सर येणार आहे बी, लिंक लिस्ट. लिंक लिस्टलाच आपल्याला सिक्वेन्शियल स्टोरेज नसेल तर सिक्वेन्शियल स्टोरेज आपल्याला कुठे मिळणार आहे? लिंक लिस्ट मध्येच मिळणार आहे. आता इथे नुसतं लिस्ट म्हटलं असेल तर म्हणजे लिस्ट काय आहे? लिस्ट म्हणजे फक्त लिस्ट जर म्हटलं असेल तर लिस्ट म्हणजे तुम्ही ऍरे असं कन्सिडर करायचं आहे. जो आपण ऍरेचा प्रॉब्लेम कंटिन्युअस मेमरी मिळत नसेल, कंटिन्युअस मेमरी म्हणजे सिक्वेन्शियल स्टोरेज जर मिळत नसेल तर आपण काय युज करणार आहे? तर लिंक लिस्ट युज करणार आहे. याचा करेक्ट आन्सर आहे बी. कळालंय सगळ्यांना? इथं इन प्लेस सॉर्ट चे अल्गोरिदम कुठले आहेत? बबल सॉर्ट आणि इन्सर्शन सॉर्ट, म्हणजे करेक्ट आन्सर आहे तुमचं ए आणि सी. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बघा आता कम्प्लीट क्वेश्चन वाचा. कन्सिडर अ सिच्युएशन वेअर स्वॅप ऑपरेशन इज व्हेरी कॉस्टली. आपल्याला स्वॅपिंग नाही करायचं आहे, जे स्वॅप ऑपरेशन करायचं नाही असं पण नाही. स्वॅप ऑपरेशन इज व्हेरी कॉस्टली. विच ऑफ द फॉलोइंग सॉर्टिंग अल्गोरिदम शुड बी प्रेफर सो दॅट नंबर ऑफ स्वॅप ऑपरेशन आज आर मिनिमाइज. म्हणजे इथे तुम्हाला कमीत कमी नंबर ऑफ स्वॅपिंग ऑपरेशन करावे लागतील. कुठल्या सॉर्टमध्ये? हिप सॉर्टमध्ये, सिलेक्शन सॉर्टमध्ये, इन्सर्शन सॉर्टमध्ये का मर्ज सॉर्टमध्ये? कमीत कमी नंबर ऑफ स्वॅपिंग ऑपरेशन कुठे होतात? हिप सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट, इथे बबल सॉर्ट ऑप्शनच नाहीये. तस्माय काय आहे आन्सर? याचा आन्सर हवाय मला मिनिमम नंबर ऑफ स्वॅपिंग ऑपरेशन कुठल्या सॉर्टला लागतात? ठीक,
मिनिमम नंबर ऑफ स्वॅपलिंग ऑपरेशन्स कुठे लागतात? सिलेक्शन सॉर्ट जर तुमचं आन्सर असेल तर आपण सिलेक्शन सॉर्टला काय करतो, माझ्याकडे एलिमेंट आहे 8, 10, 12, 5, तर यातला आपण मॅक्झिमम एलिमेंट घेतो. मग मॅक्झिमम एलिमेंट कन्सिडर करताना मी हा पहिला मॅक्झिमम करते, म्हणजे इथे एकदा कम्पॅरिझन केली. किंवा जरी माझ्याकडे जरी हा डेटा असेल, कन्सिडर कर 8, 9, 10, 12, आता हा जरी सॉर्टेड जरी डेटा असेल तरी मी इथे पहिल्यांदा हा डेटा ऍज अ मॅक्झिमम म्हणून कन्सिडर केला, याच्याबरोबर हा डेटा कम्पेअर केला, ह्याच्याबरोबर हा डेटा कम्पेअर केला, ह्याच्याबरोबर हा डेटा कम्पेअर केला, आणि त्याच्यानंतर फर्स्ट इटरेशन मधून मॅक्झिमम एलिमेंट केला. म्हणजे फर्स्ट इटरेशनला किती नंबर ऑफ कम्पॅरिझन केले तू? 3. सेकंड इटरेशनला 2, थर्ड इटरेशनला 1, असे नंबर ऑफ कम्पॅरिझन करशील. पण जर मी इन्सर्शन सॉर्ट वापरलं तर इन्सर्शन सॉर्टला काय करतो बरं आपण? आता माझ्याकडे जर एलिमेंट ऑलरेडी असतील 8, 9, 10, 12, तर पहिला एलिमेंट ऍज आपण की एलिमेंट म्हणून स्टोअर करतो, आठवते का कसं करतो आपण आता इन्सर्शन सॉर्टला? कसं करतो पहिला एलिमेंट इन्सर्शन सॉर्ट? सांगा इन्सर्शन सॉर्टला कसं करतो? हा पहिला एलिमेंट जो आहे तो तुम्ही ऍज अ की एलिमेंट म्हणून घेता. इथे जरा खाली स्पेस येईल तर मला लिहायला म्हणून घेते. पहिला एलिमेंट जो आहे तुम्ही तो ऍज अ की एलिमेंट म्हणून घेता, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढे सांगायचंय मला, माईक ऑन करून तुम्हीच बोलायचंय सगळं. पुढे पहिला एलिमेंट ऍज अ की एलिमेंट म्हणून घेतला, मग पुढे तोच तुमचा ऍज अ सॉर्ट होतो. त्याच्यानंतर सेकंड इटरेशनला थांब, प्लस मी सांगते, थोडेसे पेशन्स ठेव. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे की आता इथे हा पुढचा एलिमेंट जो आहे, म्हणजे 9 हा जो मी एलिमेंट आहे तो कम्पेअर केला, मग हा इथे एकच नंबर ऑफ कम्पॅरिझन झाली, म्हणजे इथे 8, 9 आलं. त्यानंतर 10 बरोबर हा एलिमेंट कम्पेअर केला, सगळे एलिमेंट नाही कम्पेअर केले, मी फक्त हा एकच एलिमेंट कम्पेअर केला. म्हणजे कुठल्या सॉर्टिंग कुठल्या डेटासाठी आपल्याला नंबर ऑफ स्वॅपिंग नंबर ऑफ जे आपल्याला स्वॅप ऑपरेशन परफॉर्म करायला लागणार आहे ते मिनिमम नंबर ऑफ स्वॅपिंग ऑपरेशन कशाला करावं लागणार आहेत? सिलेक्शनला का इन्सर्शनला? इथं जर माझा डेटा ऑलरेडी सॉर्टेड असेल तर आपण 10 फक्त 9 बरोबरच कम्पेअर करतो, 10 परत 8 बरोबर नाही कम्पेअर करत ना. म्हणजे तुमचे मिनिमम नंबर ऑफ स्वॅपिंग कुठल्याच ऑपरेशनला लागणार, कुठल्या सॉर्टिंगला येणार आहेत? इन्सर्शन सॉर्ट. कळतंय का? कळालंय सगळ्यांना आन्सर याचं? इन्सर्शन सॉर्ट का आहे, सिलेक्शन सॉर्ट का नाहीये? नेक्स्ट इन सर्क्युलर लिस्ट, सर्क्युलर लिस्ट मध्ये काय असणार आहे? द कंपोनेंट्स आर लिंक टुगेदर इन सम सिक्वेन्शियल मॅनर, देर आर नो एंड अँड नो बिगिनिंग अँड नो एंड. Components are arranged in hierarchical order, forward and backward traversal within the list is permitted. यातलं सर्क्युलर लिंक लिस्ट साठी कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे? करेक्ट आहे सृष्टी तुझं स्टेट. नाही तस्मय, करेक्ट आहे श्रुती. याचं जे आन्सर असणार आहे काय असणार आहे याचं आन्सर? आपली सर्क्युलर लिंक लिस्ट आहे, सर्क्युलर लिंक लिस्टला सर्क्युलरली ती ट्रॅव्हल होते, करेक्ट ना उगने? म्हणजे देअर इज नो बिगिनिंग अँड नो एंड. बी ऑप्शन जो आहे तो बी ऑप्शन तुमचा या क्वेश्चन साठी करेक्ट. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स इज ट्रू अबाउट लिंक लिस्ट डेटा स्ट्रक्चर वेन इट इज कम्पेअर विथ अरे? म्हणजे लिंक लिस्ट जर तुम्ही अरे बरोबर कम्पेअर केलं तर कुठले स्टेटमेंट यातले ट्रू आहे? बघा, द अरे हॅव बेटर कॅशे लोकॅलिटी दॅट कॅन मेक देम बेटर परफॉर्मन्स. त्यानंतर इट इज इझी टू इन्सर्ट अँड डिलीट एलिमेंट्स इन लिंक लिस्ट. रँडम ऍक्सेस इज नॉट अलाउड द टिपिकल इम्प्लिमेंटेशन ऑफ लिंक लिस्ट. द साईज ऑफ अरे हॅज टू बी प्री डिसाइडेड but linked list can be change their size anytime. all of the above हे 5 ऑप्शन्स आहेत, यातला करेक्ट ऑप्शन काय आहे लिंक लिस्ट आणि जर तुम्ही अरे मधला जर डिफरन्स फाइंड आउट केला तर? करेक्ट सृष्टी.
कुठला तत्समय ऑप्शन मला देऊन सांगत जा. सृष्टी बरोबर आहे, श्रुती बरोबर आहे, दोघींचं बरोबर आहे, बाकीच्यांचं काय? नवगणे नाही. इथे तुम्ही जर बघितलं तर सगळेच ऑप्शन बरोबर आहेत, कारण की अॅरेची साईज प्रिडिफाईन असते, तुम्हाला ती चेंज करता येत नाही. लिंक लिस्टची साईज तुम्हाला कधी पण चेंज करता येते, म्हणजे लिंक लिस्टला साईजच नसते, तुम्हाला हवे तेवढे एलिमेंट तुम्ही ऍड केले की लिंक लिस्टची साईज चेंज होते. रँडम ऍक्सेस तुम्हाला लिंक लिस्ट मध्ये अलाउड नसतो. लिंक लिस्ट मध्ये इन्सर्शन आणि डिलीट ऑपरेशन इझी असतं. त्यानंतर अॅरे मध्ये तुम्हाला कंटिन्युअस मेमरी मिळालेली असते, त्यामुळे इथे जे तुमचे चारही ऑप्शन आहेत हे पहिले हे बरोबर आहेत, त्यामुळे ऑप्शन येणार आहे ई, ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सॉर्टिंग अल्गोरिदम कॅन बी यूज टू सॉर्ट अ रँडम लिंक लिस्ट विथ मिनिमम टाइम कॉम्प्लेक्सिटी? इन्सर्शन सॉर्ट, मर्ज सॉर्ट, क्विक सॉर्ट, हीप सॉर्ट. अकॉर्डिंग टू टाइम कॉम्प्लेक्सिटी मर्ज सॉर्ट जे आहे, हे मर्ज सॉर्ट लिंक लिस्ट मला डेटा तुम्हाला सॉर्ट करायचं असेल तर मिनिमम टाइम कॉम्प्लेक्सिटी मध्ये तुम्हाला मर्ज सॉर्ट इफिशियंट असणार आहे. करेक्ट आहे, मर्ज सॉर्ट आन्सर येस करेक्ट. इन वर्स्ट केस द नंबर, नेक्स्ट क्वेश्चन, इन वर्स्ट केस द नंबर ऑफ कंपॅरिझन नीडेड टू सर्च लिंक लिस्ट, टू सर्च नीडेड अ सर्च अ सिंगली लिंक लिस्ट ऑफ लेंथ एन फॉर अ गिवन एलिमेंट्स. वर्स्ट केसची टाइम कॉम्प्लेक्सिटी काय असणार आहे जर तुम्ही सिंगली लिंक लिस्ट मधून एलिमेंट सर्च करत असाल तर? सिंगली लिंक लिस्ट मधून जर तुम्ही एलिमेंट सर्च करत असाल तर वर्स्ट केसची टाइम कॉम्प्लेक्सिटी काय असणार? करेक्ट करेक्ट प्रेम, करेक्ट सृष्टी, करेक्ट श्रुती. इथं टाइम कॉम्प्लेक्सिटी काय येणार आहे? एन. किंवा तुम्हाला नंबर ऑफ कंपॅरिझन जरी म्हटले तरी पण काय येणार आहे? एन. याचं करेक्ट ऑप्शन आहे डी, एन. नेक्स्ट क्वेश्चन, द फॉलोइंग, सॉरी, द पोस्टफिक्स फॉर्म ऑफ द पोस्टफिक्स फॉर्म ऑफ द इनफिक्स, म्हणजे हे तुम्हाला इनफिक्स आहे, या इनफिक्सचं पोस्टफिक्स काय येणार आहे हे सांगायचं. कॅल्क्युलेट करा आणि लगेच सांगा. द पोस्टफिक्स फॉर्म ऑफ द फॉलोइंग इनफिक्स नोटेशन इज, हे इनफिक्स तुम्हाला दिलेलं आहे, या इनफिक्सचं पोस्टफिक्स काय येईल हे कॅल्क्युलेट करा आणि मला लगेच सांगा. ह्याचा तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर याचा आन्सर येणार आहे ए, आणि सगळ्यांचा आन्सर करेक्ट आहे. नेक्स्ट, नेक्स्ट क्वेश्चन, या ऑर्डरनी जर तुम्ही स्टॅक मध्ये एलिमेंट पुश केले आणि हे पॉप ऑपरेशन परफॉर्म केले तर काय होणार आहे? पहिल्यांदा वन पुश केला, त्यानंतर टू पुश केला, त्यानंतर एक पॉप केला, परत पुश केला, परत पॉप केला, परत पॉप पॉप. करेक्ट प्रेम, परत पॉप ऑपरेशन, परत पुश ऑपरेशन, परत पॉप ऑपरेशन, मग नक्की स्टॅक, त्यानंतर आउटपुट काय येणार आहे स्टॅकचं? करेक्ट श्रुती. हो दाखवते, दसमय बघ लक्ष दे. पहिल्यांदा आपण एलिमेंट पुश केला, त्यानंतर परत टू पुश केला, त्यानंतर वन पुश केला, त्यानंतर आपण पॉप केला, पुश केलं, त्यानंतर एक एलिमेंट आपण पॉप केला, म्हणजे वन आता काय झालाय? पॉप झालाय. त्यानंतर परत आपण काय केलंय? आता स्टॅक मध्ये वन आहे आणि टू आहे. त्याच्यानंतर स्टॅक मध्ये तुम्ही परत वन पुश केलं, त्यानंतर परत आपण टू पुश केलाय, त्यानंतर आपण परत पॉप 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 तीनदा ऑपरेशन, पॉप ऑपरेशन परफॉर्म केलंय, म्हणजे टू एकदा पॉप केला, त्यानंतर वन पॉप केलाय, त्यानंतर परत आपण टू पॉप केलाय. त्यानंतर परत आपण पॉप ऑपरेशन परफॉर्म केलंय, म्हणजे आउटपुट काय येणार आहे तुमचं? ए आउटपुट येणार आहे. आईन्स आहे. इन कन्वर्जन ऑफ प्रिफिक्स टू पोस्टफिक्स युझिंग स्टॅक डेटा स्ट्रक्चर, इफ ऑपरेटर अँड ऑपरेंट्स आर पुश अँड प्रॉपरली एक्झॅक्टली वन, म्हणजे प्रत्येक ऑपरेटर आणि प्रत्येक ऑपरेंट एकदाच जर पुश झालं स्टॅक मध्ये तर त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी काय असेल? टाइम कॉम्प्लेक्सिटी असणार आहे बी गो ऑफ एन, कारण की प्रत्येक ऑपरेशन एक एकदा परफॉर्म होतच आहे ना,
म्हणजे जी टाइम कॉम्प्लेक्सिटी काय असणार आहे, बिग ओ ऑफ एन. सगळ्यांना कळालं ह्याचा आन्सर काय असणार आहे, बिग ओ ऑफ एन. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग डेटा स्ट्रक्चर इज इम्प्लिमेंटिंग द रिकर्सिव्ह अल्गोरिदम. याच्यामध्ये आपण कुठे नॉर्मली रिकर्सिव्ह म्हणजे जेव्हा तुम्हाला रिकर्सिव्ह फंक्शन अप्लाय करायचं आपण काय युज करतो, स्टॅक युज करतो. करेक्ट ऑप्शन काय आहे, ए, स्टॅक. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग इज इनफिक्स. आता हे तर अगदी सोपं आहे, यातला कुठलं इनफिक्स आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज इनफिक्स. फर्स्ट ए, हे इनफिक्स आहे, हे पोस्ट फिक्स, हे काय आहे, हे इनफिक्स आहे, हे काय आहे. सेकंड, सेकंड काय, प्रिफिक्स आहे आणि हे पोस्ट फिक्स आहे. पहिलं आहे हे इनफिक्स आहे. त्यानंतर नेक्स्ट व्हॉट वुड बी द, तस्मय आन्सर ए आहे, इनफिक्स विचारले आपल्याला. ठीक आहे, ठीक आहे. असिम्प्टोटिक नोटेशन ऑफ टाइम कॉम्प्लेक्सिटी, आपण लाला जर एखादा एलिमेंट ऍड करायचा असेल सिंगल लिंक लिस्टच्या एंडला तर टाइम कॉम्प्लेक्सिटी आपली काय येणार आहे. कुठली विचारली तरी टाइम कॉम्प्लेक्सिटी, असिम्प्टोटिक टाइम कॉम्प्लेक्सिटी टू ऍड अ नोड. म्हणजे इथे इथे तुम्हाला थीटा पण आहे आणि बिग ओ पण आहे, तुम्ही इथे असिम्प्टोटिक नोटेशन विचारलेलं आहे, त्यामुळे याचा आन्सर काय येणार आहे, काय येणार आहे, बिग ओ ऑफ एन एस येणार. करेक्ट, बी. पुढचा क्वेश्चन, कारण की आपल्याला लास्टला नोड इन्सर्ट करायचं म्हणजे तुम्हाला लास्ट पर्यंत जावं लागेल, त्यामुळे नंबर ऑफ एन इटरेशन तुम्हाला तेवढे परफॉर्म करावे लागणार आहे, त्यामुळे याचा आन्सर येणार आहे बिग ओ ऑफ एन. नेक्स्ट, नेक्स्ट क्वेश्चन आन्सर 32 यातलं कुठलं ऑपरेशन सिंगली लिंक लिस्ट आहे आपल्याकडे. करेक्ट आहे सृष्टी, आपल्याकडे कुठली लिंक लिस्ट आहे, सिंगली लिंक लिस्ट आहे. आणि सिंगली लिंक लिस्ट मध्ये आपल्याकडे अ पॉइंटर ऑफ फर्स्ट अँड लास्ट नोड, फर्स्ट अँड लास्ट नोडला आपल्याकडे पॉइंटर आहेत. तर आपल्याला लेंथ कशासाठी लागणार आहे, डिलीट द एलिमेंट ऍट फर्स्ट, फर्स्ट एलिमेंट तुम्हाला डिलीट करायचं तर लेंथची गरजच नाहीये. त्यानंतर इन्सर्ट अ न्यू एलिमेंट ऍट द फर्स्ट, त्याला पण आपल्याला लेंथची गरज नाहीये. त्यानंतर ऍड अ न्यू एलिमेंट ऍट द एंड ऑफ लिस्ट, ह्याच्यासाठी पण लेंथची गरज नाहीये. बरोबर आहे की नाही, का, कारण की आपल्याकडे फर्स्ट अँड लास्ट नोड लिंक लिस्ट मध्ये म्हणजे पॉइंटर आहेत दोन, एक पॉइंटर पॉइंट करतोय फर्स्ट नोडला आणि दुसरा पॉइंटर पॉइंट करतोय लास्ट नोडला. मग याचा करेक्ट आन्सर आहे डिलीट द लास्ट नोड ऑफ द लिस्ट, डिलीट द लास्ट नोड ऑफ द लिस्ट. का, कारण की जर तुम्हाला लास्ट नोड डिलीट करायचा असेल तुम्हाला पॉइंट कुठे करावं लागेल, सेकंड लास्ट नोडला पॉइंट करावं लागेल. बरोबर आहे, त्यामुळे इथे ह्याचा करेक्ट ऑप्शन आहे सी, डिलीट द लास्ट नोड ऑफ द लिस्ट. कळालंय तस्मय, प्रेम, नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग इज प्रिफिक्स. याचा प्रिफिक्स काय येणार आहे, ए प्लस बी मल्टीप्लाय बाय सी, प्रिफिक्स काय येणार आहे. करेक्ट सृष्टी, याचा प्रिफिक्स काय येणार आहे, प्लस ए मल्टीप्लाय बाय बी इंटू सी. नेक्स्ट क्वेश्चन कम्प्लीट वाचा आणि मला सांगा. हा क्वेश्चन कम्प्लीट वाचा आणि मला आन्सर सांगा काय. इथे ही जी आपली लिंक लिस्ट आहे ही आपली सिंगली लिंक लिस्ट आहे, बरोबर आहे. मग आता सिंगली लिंक लिस्ट वरती कुठलं ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर टाइम कॉम्प्लेक्सिटी कॅनॉट बी टाइम कॉम्प्लेक्सिटी बिग ऑफ एन येणार नाही. तुम्ही इन्सर्ट केला एलिमेंट फर्स्ट पोझिशनला तरी टाइम कॉम्प्लेक्सिटी वन येईल, तुम्ही इन्सर्ट केला फर्स्ट, डिलीट केला फर्स्ट नोड तरी टाइम कॉम्प्लेक्सिटी वनच येईल, डिलीट केला तरी पण तुमची त्या टाइम कॉम्प्लेक्सिटी वनच येणार आहे. पण जेव्हा तुम्ही डिलीट लास्ट एलिमेंट करणार तेव्हा तुम्हाला लास्ट पर्यंत जावंच लागणार आहे ना, लास्ट नोड पर्यंत. त्यामुळे त्या केसमध्ये याचा आन्सर आहे
डी याचे टाइम कॉम्प्लेक्सिटी येणार आहे बिग ओ ऑफ एन. नेक्स्ट द टाइम रिक्वायर्ड टू सर्च एलिमेंट द टाइम रिक्वायर्ड टू सर्च अँड एलिमेंट इन अ लिंक लिस्ट. सर्च साठी टाइम कॉम्प्लेक्सिटी काय आहे बिग ओ ऑफ एन. करेक्ट. नेक्स्ट द मिनिमम नंबर ऑफ फील्ड्स विच ईच नोड ऑफ डब्ल्यू लिंक लिस्ट इज. डब्ल्यू लिंक लिस्ट मध्ये किती नंबर ऑफ तुम्हाला फील्ड्स लागतात. थ्री. डब्ल्यू लिंक लिस्ट विचारले सिंगली लिंक लिस्ट मध्ये दोनच लागतात पॉइंटर आणि डेटा. इथे तुम्हाला पॉइंटर दोन लागतात फर्स्ट पॉइंटर नेक्स्ट पॉइंटर आणि डेटा. हे तुम्हाला किती फील्ड लागणार आहे तीन फील्ड लागणार आहे. आले लक्षात. नेक्स्ट consider the linked list of n element. What is a time taken to insert an element after element pointed by some same pointer. काय टाइम कॉम्प्लेक्सिटी आपल्याला एलिमेंट इन्सर्ट करायचा जिथे आता पॉइंटर आहे त्याच पॉइंटरला तुम्हाला एलिमेंट इन्सर्ट करायचं आहे. काय ना टाइम कॉम्प्लेक्सिटी बिग ओ ऑफ वन. करेक्ट प्रेम. करेक्ट श्रुती. करेक्ट ऐश्वर्या. नेक्स्ट रँडम ऍक्सेस ऑफ एलिमेंट इज नॉट पॉसिबल इन अरे लिंक लिस्ट स्ट्रिंग नन ऑफ द अबव. रँडम ऍक्सेस ऑफ एलिमेंट इज नॉट पॉसिबल लिंक लिस्ट. करेक्ट. लास्ट क्वेश्चन व्हॉट डेटा स्ट्रक्चर इज यूज फॉर BFS ट्रॅव्हल्सल ऑफ म्हणजे ब्रेड फर्स्ट ट्रॅव्हल्सल ऑफ ग्राफ. आता जर तुम्हाला कुठलाही ग्राफ ट्रॅव्हल करायचा असेल तर त्या केसमध्ये आपण क्यू यूज करतो. क्यूच्या ऍप्लिकेशन मध्ये मी लिहून दिले पण तुम्हाला ते आठवत नसेल. क्यू आहे त्याचा आन्सर. डब्ल्यू लिंक लिस्ट विच ऑफ द फॉलोइंग ऑपरेशन इज परफॉर्म मोर इफिशियंटली बाय डब्ल्यू लिंक लिस्ट बाय लिनियर लिंक लिस्ट दॅन लिनियर लिंक लिस्ट. म्हणजे सिंगली लिंक लिस्ट पेक्षा कुठलं ऑपरेशन मोर इफेक्टिव्हली होतं डब्ल्यू लिंक लिस्ट मध्ये. डिलिशन सर्चिंग इन्सर्टिंग का ट्रॅव्हलिंग. ट्रॅव्हल्सल. ट्रॅव्हल्सलला त्यांनी स्पेसिफाय केलेलं नाहीये फॉरवर्ड बॅकवर्ड असं काही स्पेसिफाय केलेलं नाहीये. स्पेसिफाय काहीच केलेलं नाहीये ट्रॅव्हलला. इथे डिलिशन ऑपरेशन जे आहे हे डिलिशन ऑपरेशन तुमच्या डब्ल्यू लिंक लिस्ट मध्ये मोर इफेक्टिव्हली होतं. आणि मी तुम्हाला लिंक लिस्ट शिकवताना हे सांगितलेलं पण होतं. तुम्ही नोट पण लिहून घेतली असेल. आता इथे ट्रॅव्हल्सिंग तुम्ही जर म्हणत असाल तर ट्रॅव्हल्सिंग त्यांनी असं इथे स्पेसिफाय केलं नाही ट्रॅव्हलिंग फॉरवर्ड अँड बॅकवर्ड कसं असलं असं. तर मग ऑप्शन ए आणि डी दोन्ही आले असते. याचा करेक्ट आन्सर आहे ए डिलिटिंग अ नोड हुज लोकेशन इज गिव्हन. त्याच्यानंतर लास्ट Let P be a singly linked list. हा नाही झाला क्वेश्चन आधी. डिलिशनचा झाला आहे का. ठीक आहे झाला असेल. मी आज पुन्हा वेगळे क्वेश्चन काढले त्यामुळे माझ्या लक्षात आला नसेल झालेला आहे तरी. ठीक आहे. Let P be a singly linked list. Let Q be the pointer to an intermediate node of x in the list. What is the worst case time complexity of the best known algorithm to delete. म्हणजे आपल्याला हा x node delete करायचा असेल तर टाइम कॉम्प्लेक्सिटी काय येणार आहे फ्रॉम द लिस्ट. स्पेसिफाई भी नहीं किया ना कितने नोड्स
हाँ प्रेम, मला तुझा आवाज नाही येते क्लिअर. आणि जर इथे आपल्याला असं असलं असतं की आपल्याला फक्त पर्टिक्युलर तुम्हाला डिलीट शीट जर माहितीच आहे, पण तो लास्ट नोड पण नाहीये ना ईश्वरिया, पण तो जो नोड आहे इथे स्पेसिफाय पण त्यांनी केलेला आहे की नाही हा लास्ट नोड आहे. म्हणजे जरी तू इंटरमिजिएट जरी म्हटलीस, इमिजिएट नाही म्हटलीस, लगेच एक सापडेल असं नाही, पण लास्टला पण सापडणार नाही, त्याच्या आधीच सापडणार आहे. बरोबर आहे, मग त्यामुळे इथे आपली टाइम कॉम्प्लेक्सिटी येणार आहे बिग ओ ऑफ वन. आणि इथे त्यांनी स्पेसिफाय पण केलंय, ऐक बरोबर, तुझं म्हणणं पण हे बरोबर. इथे आपल्या काय स्पेसिफाय केलंय, व्हॉट इज द वर्स्ट केस टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑफ द बेस्ट नोन अल्गोरिदम. म्हणजे आपल्याला तो डेटा शोधायचा आहे, पण त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी जी येणार आहे ती बेस्टच येणार आहे. येते लक्षात? तुला डिरेक्टली जर डिलीट नोड म्हटला तर तुझं बिग ऑफ एनच येणार, कारण की तिथे आपल्याला स्पेसिफाय नाही केले की तो फर्स्ट नोड आहे, लास्ट नोड आहे का कुठला आहे. फर्स्ट नोड डिलीट करायचा असेल तर वन, बिग ऑफ वन, आणि कुठलाही जस्ट नोड डिलीट करायचा असेल तर आपण एन लिहितो, लास्ट नोड डिलीट करायचा असेल. पण इथे त्यांनी स्पेसिफाय केलंय का आपल्याला लास्ट नोड आहे, नाही. आणि आपल्याला ही जी वर्स्ट केस टाइम कॉम्प्लेक्सिटी आहे ही आपल्याला एज अ बेस्ट म्हणून नोन सांगितली, ऑफ द बेस्ट नोन अल्गोरिदम टू डिलीट नोड एक्स फ्रॉम द लिस्ट. त्यामुळे इथे तुझी टाइम कॉम्प्लेक्सिटी येणार आहे ती बी गो ऑफ वन येणार आहे. इथे आपण पार्टिशन वगैरे तर करणार नाहीये अल्गोरिदम लिंक लिस्टचे, त्यामुळे इथे लॉग एन एन लॉग एन ही पण पॉसिबल नाहीये, आणि ही तर पॉसिबल नाही, त्यामुळे इथे टाइम कॉम्प्लेक्सिटी काय येणार आहे, बी गो ऑफ वन. आलंय लक्षात ऐश्वर्या? तो लास्टचा नोड नाहीये, पण इंटरमिजिएटच्या आधीचाच नोड आहे. एवढेच क्वेश्चन्स मी आज काढले. ठीक आहे, आता फक्त आपले मला वाटतं क्यू आणि थोडेसे अजून स्टॅकचे रिव्हिजन राहिले, बाकी आपण लिंक लिस्टची मी ऑलमोस्ट घेतलेली आहे रिव्हिजन, सर्चिंग सॉर्टिंगची झालेली आहे, त्याच्या रिलेटेड क्वेश्चन मी तुम्हाला सेंड करते सोमवारी. आणि ही जी पीडीएफ आहे मी आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला, म्हणजे रात्री 9 पर्यंत तुम्हाला मी व्हॉट्सअप करते. उद्या सुट्टी आहे, मंडेचा शेड्यूल मी सांगते, पण 5 वाजता सेशन 100% असणार आहे. चालेल, भेटूयात मग मंडेला. बाय, अभ्यास करा.